नागपुर शहर में दिनदहाड़े एक व्यक्ति को मौत के घाट उतार दिया गया। इस मामले में पुलिस की लापरवाही भी उजागर हुई है, जिसके विरोध में गुस्साए नागरिकों ने थाने का घेराव किया। खैर, इस मामले में 3 घंटे के बाद ही आरोपी को गिरफ्तार कर पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर जाँच शुरू कर दी है। रविवार को दिन दहाड़े पुलिस की नाक के नीचे हत्या की वारदात हुई थी। बेटी के साथ छेड़छाड़ का विरोध तथा मकान खाली करने पर मालिक के बेटे ने ही किराएदार को दिन दहाड़े मौत के घाट उतार दिया। इस मामले में पुलिस की लापरवाही भी उजागर हुई, जिसके विरोध में संतप्त नागरिकों ने थाने का घेराव भी किया। इस वजह से कई समय तक तनाव का माहौल भी बना रहा। आला पुलिस अधिकारी सदल बल मौके पर पहुंचे। फिलहाल गिट्टी खदान थाने में हत्या का मामला दर्ज कर आरोपी युवक को गिरफ्तार कर लिया गया है। ते म्हणजे त्या गोष्टीवर कॅमेरावर सांगणे काही उचित होणार नाही, परंतु एकतर्फी त्यांना म्हणता येणार नाही। काही प्रकरण काही पुरावा त्या दृष्टिकोनातून भेटलेले आहे, परंतु ही खरी गोष्टी आहे की मुली मायनर होती, म्हणून त्यामध्ये 354 आणि पॉस्को ॲक्टचे गुन्हा कलम पण लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। अशा कोणत्याही प्रकारचे धमकीबद्दलची रेकॉर्डवर आलेली नाही, परंतु डिसीज आणि त्यांचे फॅमिली बाहेरगावीचे राहणारे आहे आणि त्यांना तिथे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले तर ही वाद संपेल अशी त्यांची धारणा होती। परंतु या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला किंवा माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली नव्हती, कोणीही तक्रार केलेली नव्हती। जरी तक्रार झाली असती तर भौतिक ही प्रकरण थांबवणे किंवा प्रिव्हेंट करणे शक्य होता। आता तपास सुरू आहे आणि नक्कीच आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। हो, त्या घटनामध्ये जे फिर्यादी आणि आरोपी मकान मालिक आणि टेनेंट होते, विक्टिम जे आहे ते टेनेंट होता आणि ते आपसात काहीतरी काही प्रकरण वैयक्तिक एकमेकाचे फॅमिली वरचे होता, त्या अनुषंगाने काही वाद झाल्यानंतर जे डिसीज्ड आहे त्यांनी काही दिवसापूर्वी घर पण बदलला होता, परंतु त्याचे मकान मालिकचे मुलांला काही आक्षेप होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे मर्डर केलेले आहे। आरोपी त्याचवेळी सकाळीच ताब्यात घेण्यात आला होता आणि पुढील तपास सुरू आहे। गौरतलब रहे की घटना वाले दिन सुबह नारायण प्रसाद रेलवे स्टेशन पर अपनी दुकान में जा रहा था। रास्ते में गिट्टी खदान थाना अपराध शाखा से चंद कदम की दूरी पर पुलिस विभाग के वाहन दुरुस्ती केंद्र के सामने बलराम ने नारायण प्रसाद को घेर लिया। मकान खाली करने की बात को लेकर विवाद करने के बाद बलराम ने नारायण प्रसाद पर चाकू से सपासप करीब 16 वार कर उसे मौत के घाट उतार दिया था। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।